नमस्कार, मी आकाश सळगावकर तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वरती स्वागत करतो। तर कोकणामध्ये सध्या भरपूर मुसळधार पाऊस पडतोय। आज आहे रविवार आणि आता आम्ही इकडे चढणीचे मासे पकडायला आलो आहोत। चला तर मग बघूया आपल्याला मासे मिळतात की नाही ते। चला तुडुंब भरून वाहतोय। या वहाळातून मार्ग काढत काढत आम्ही या दुसऱ्या ठिकाणी आलो आहोत। मासे पकडण्यासाठी भरपूर इकडे गर्दी असते म्हणून आज आम्ही या ठिकाणी आलो आहोत। पाण्यातून वाट काढत काढत निसर्गरम्य असं वातावरण आहे इकडे। कोकणात पहिला पाऊस पडला की लोक चढणीचे मासे पकडायला जातात। इथे माशांसाठी जाळं टाकतायत। इकडे त्यांना भरपूर असे मासे मिळाले होते। यांना मात्र भरपूर असे मासे मिळालेले आहेत। मिरग्याच्या सीझन मध्ये गावतात मासे। आता आम्ही कळसुलीची लाव मासे मारू। या तळ्यातले मासे ना जेव्हा मिरगा तो पाऊस लागतो आणि होऊर येतं मोठं ना म्हणजे मोठा पाणी येतं तर तेव्हा तळ्यातले मासे वर चढतात आणि ते पाठी वगैरे मारतात। असंच एक दोन खवळे आतमध्ये अजून बऱ्यापैकी मासे गावले आहेत आमका पण। आणि काय नाही, आम्ही आता सोनवड्यात नाही लाव म्हणजे थैना 15 किलोमीटर तरी पडतं आमका, तरी पण इतक्याला आम्ही लाव मासे धरू गेला तिकडे गावतो आता बऱ्यापैकी। इकडे बघूया यांना काय मिळालंय काय। बघूया पुन्हा एकदा आता हे शेंडी टाकतायत आणि आता काय मिळतंय। बारके बारके आताच यांनी ही शेंडी फेकली होती। आपण जाऊन बघूया त्यांना किती मासे मिळाले।
तुम्ही बघू शकता मासे पकडण्यासाठी इकडे गर्दीच असते। तुम्ही बघू शकता तिकडे पण ती लोक दाळ लावतायत। आणि मगाशी आपण ज्या वाळातून आलो तो हा वाळ, त्याचं पाणी वाहत वाहत जाऊन इकडे धरणाला मिळतंय। आता आम्ही हा वाळ पार करून दुसऱ्या साईडला जातोय। हे तिकडे पण असत, ते बघा तिकडे। इकडे पण मासे पकडतायत। मिळालो मिळालो मिळालो, खवळो खवळो। राहतो ना पण आता हो पुन्हा एकदा इकडे जाळं लावण्यात येत आहे। आणि तिकडून माशांना पिटाळलं जात आहे, म्हणजे ते या जाळ्यामध्ये येऊन अडकतील। हीच खरी मजा असते कोकणामध्ये पावसाळ्यात मासे पकडण्याची। आणि आता इकडे भरपूरच मासे मिळायला सुरुवात झाली आहे। भरू येतात भरभर। तुम्ही आता बघितलात कांडाळीने आणि शेंडी टाकून कसे मासे पकडले जातात ते। कोकणामध्ये पावसाळ्यात ही खरी मजा असते मासे पकडण्याची। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।